मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देत नितीश कुमार यांनी आता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय आणि 28 जानेवारी रोजी NDA विधिमंडळ नेतेपदीही त्यांची निवड करण्यात आली. गेल्या 10 वर्षात नितीश कुमार हे भाजपसोबत येण्याची ही मात्र आता दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी 2014 भाजपची साथ सोडली आणि राष्ट्रीय जनता दलासोबत म्हणजेच RJD सोबत सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर 2017 ते पुन्हा एकदा भाजपसोबत सत्तेत आले होते. मात्र 2022 त्यांनी पुन्हा एकदा भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांनी पलटी मारलीये. तर यावेळी नितीश कुमार यांना भाजपसोबत आणण्याची स्क्रिप्ट ही थेट दिल्लीवरून लिहिल्याची आता चर्चा आहे. या स्क्रिप्टनुसार राजीव रंजन उर्फ लालन सिंह यांना संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आणि पक्षाची सगळी सूत्र ही नितीश कुमार यांनी स्वतःच्या हातात घेतली होती आणि तिथंच नितीश कुमार हे मोठा निर्णय घेऊ शकतात अशा चर्चांना सुरुवात झाली होती. नितीश कुमार यांना पुन्हा भाजपसोबत आणण्यासाठी भाजप आणि संयुक्त जनता दलाकडून 7 नेत्यांची कोर कमिटी बनवण्यात आली होती आणि याच कोर कमिटीने ही नाव आता किनाऱ्यावर आणून लावली आहे. तर नेमके हे 7 नेते कोणकोणते आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. तर या 7 नेत्यांपैकी पहिलं नाव आहे ते नित्यानंद राय यांचं. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे अमित शहा यांचे विश्वासू मानले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या बाजूने नित्यानंद राय हेच या अभिनयाचं नेतृत्व करत होते. गुरुवारी नितीश कुमार भाजपमध्ये सामील झाल्याची बातमी बाहेर आली तेव्हा नित्यानंद राय यांनी मित्रपक्षाची समजूत काढायला सुरुवात केली होती. तर रात्री उशिरा राय हे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या निवासस्थानीही दिसले होते. नित्यानंद राय हे बिहार भाजपचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आणि सध्या ते उजियापूरचे खासदार आहेत. 58 वर्षीय राय यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आहे. 2000 राय हे पहिल्यांदा हाजीपूर मतदारसंघातून आमदार झाले आणि त्यानंतर 2014 त्यांना उजियापूर मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आणि यावेळी त्यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय सुद्धा मिळवला. तर नितीश कुमार यांच्या नव्या सरकारमध्ये राय यांना उपमुख्यमंत्री पद मिळू शकतं अशी आता चर्चा होतीये. आता दुसरं नाव आहे ते म्हणजे सुशील मोदी यांचं. नितीश कुमार यांना भाजपमध्ये आणण्यात माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांची सुद्धा भूमिकाही महत्वाची आहे. मोदी हे नितीश कुमार यांच्या खूप जवळचे आहेत आणि नितीश हे वेळोवेळी त्यांचं कौतुक करतात. नितीश कुमार यांना भाजपमध्ये आणण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या स्क्रिप्ट मागे सुशील मोदींचा हात असल्याचं बोललं जातं. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की राजकारण हा शक्यतांचा खेळ असून त्यात कायमची दारही कधीच बंद होत नाहीत. नितीश कुमार यांना सुशील मोदींना उपमुख्यमंत्री बनवायचं आहे मात्र भाजप हायकमांडकडून याला ग्रीन सिग्नल दिला जात नसल्याचं सुद्धा आता सांगितलं जाते. याशिवाय तिसरं नाव आहे ते म्हणजे संजय कुमार झा यांचं. युतीबाबत संयुक्त जनता दलाच्या वतीने संजय कुमार झा हे सर्वात अवघड अशा चर्चेची कामगिरी पार पाडत होते. झा हे सध्या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि नितीश सरकारमध्ये मंत्री आहेत. नितीश कुमार यांच्यानंतर संजय झा हे एकमेव नेते आहेत ज्यांनी संघटना आणि सरकार या दोन्ही पदांवर काम केले. 2017 नितीश कुमार यांना भाजपसोबत आणण्यात झा यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. तर 2022 संयुक्त जनता दलाचे खासदार लालन सिंह यांनी हा मोठा खुलासा केलाय. यावेळी नितीश कुमार भाजपसोबत जाणार असल्याची बातमी समोर येताच झा यांना सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलवण्यात आलं होतं. तर मिळालेल्या माहितीनुसार संजय झा या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीला सुद्धा गेले होते आणि तिथं त्यांनी नितीश कुमार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या स्क्रिप्टवर काम केलं होतं. मात्र दिल्लीतून परतल्यानंतर झा यांनी नितीश यांच्या इंडिया आघाडीतच राहण्याच्या इच्छेवर पुनरुच्चार केला. तर झा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला भाजपमधूनच सुरुवात केली. मात्र 2012 ते संयुक्त जनता दलामध्ये दाखल झाले. पुढे 2014 नितीश कुमार यांनी त्यांना दरभंगा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर संजय झा यांना पुन्हा विधान परिषदेवर पाठवून राज्य मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आलं. सध्या झा यांच्याकडे जलसंपदा आणि जनसंपर्क ही खाती आहेत. तर झा हे नितीश यांच्या किचन कॅबिनेटचे सुद्धा सदस्य मानले जातात. तर या 7 नेत्यांपैकीचं 4थं नाव आहे ते हरिवंश यांचं. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनीही स्क्रिप्ट लिहिण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. हरिवंश हे नितीश कुमार यांच्या जवळचे मानले जातात. तर नितीश जेव्हा भाजप सोडून राजदमध्ये दाखल झाले तेव्हा हरिवंश यांनीही ही पद सोडल्याची चर्चा होती. मात्र नितीश यांनी त्यांना या पदावरून हटवलं नाही.
हरिवंश यांनीच भाजप हायकमांडला नितीश कुमार यांच्यासोबत एकत्र येण्यास तयार केलं असल्याचं सुद्धा आता म्हटलं जाते. 2017 मध्येही हरिवंश यांच्या सांगण्यावरूनच नितीश यांनी राजदला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तर पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या हरिवंश यांना नितीश कुमार यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर पाठवलं होतं. 2018 मध्ये हरिवंश हे राज्यसभेचे सभापती झाले आणि तेव्हापासून ते आता याच पदावर आहेत. तर या यादीतलं 5व्या क्रमांकाचं नाव आहे ते म्हणजे विनोद तावडे यांचं. विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी आहेत. गुरुवारी नितीश कुमार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा असतानाच तावडे यांनी स्वतः बड्या नेत्यांची बैठक घेऊन या चर्चांना अंतिम स्वरूप दिलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा नितीश हे भाजपमध्ये सामील झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या तेव्हा तावडे यांनीच नितीश कुमार यांच्या विरोधात बडे नेते काहीही बोलणार नाहीत याची काळजी घेतली होती. तावडे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात आणि 2022 मध्ये त्यांना बिहारचे सरचिटणीस आणि प्रभारी बनवण्यात आलं होतं. तर 6व्या क्रमांकाचं नाव आहे ते म्हणजे केसी त्यागी यांचं. संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते आणि नितीश कुमार यांचे सल्लागार केसी त्यागी यांचाही या मोहिमेत प्रामुख्याने सहभाग आहे. तर त्यागी यांची भूमिका ही मीडिया मॅनेजमेंट आणि मेसेंजरची असल्याचं सांगितलं जाते. त्यागी नितीश यांचा भाजपपर्यंत आणि भाजपचा संदेश नितीशपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते. त्यागी यांनी नितीश कुमार भाजपमध्ये येण्याचे पहिले संकेत दिले होते. 30 डिसेंबर 2023 रोजी त्यांनी पत्रकारांना बोलताना सांगितलं होतं की राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो. हापूरचे लोकसभेचे खासदार असलेले केसी त्यागी हे नितीश कुमार यांच्या जवळचे मानले जातात आणि त्यागी यांचा मुलगा अमरीश त्यागी हा सुद्धा सध्या भाजपमध्ये आहे. तर शेवटचं आणि 7व्या क्रमांकाचं नाव आहे ते म्हणजे विजय चौधरी यांचं. संयुक्त जनता दलाच्या वतीने नितीश कुमारांच्या या मोहिमेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विजय चौधरी यांच्यावर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथम लालन सिंह यांना संयुक्त जनता दलाच्या अध्यक्षपदावरून हटवावं लागलं आणि त्यासाठी चौधरी यांना पुढे करण्यात आलं. त्यांनी लालन सिंह यांच्याशी बोलून अध्यक्षपदाची निवड ही सुरळीतपणे पार पडेल याची खात्री केली आणि 22 जानेवारीला नितीश कुमार राज्यपालांना भेटायला गेले आणि तेव्हा विजय चौधरीही त्यांच्या सोबत होते. याशिवाय चौधरी हे वित्त आणि संसदीय विभागाचे मंत्री आहेत आणि ते नितीश कुमार यांच्या किचन कॅबिनेट मधील सदस्य सुद्धा मानले जातात. काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे चौधरी हे 2005 मध्ये नितीश यांच्यासोबत आले तर 2010 मध्ये त्यांना बिहारचं संयुक्त जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष देखील बनवण्यात आलं होतं. तर चौधरी यांनी जलसंपदा, गृह, शिक्षण आणि अर्थ अशा मोठ्या खात्यांचं मंत्रीपद सुद्धा भूषवलेलं आहे. या सगळ्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे तो म्हणजे भाजपसाठी नितीश कुमार एवढे महत्वाचे का आहेत आणि नितीश कुमारांसाठी भाजपसुद्धा इतकी महत्वाची का आहे तो. तर त्यातील पहिला पॉइंट म्हणजे बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. 2019 मध्ये नितीश कुमार यांच्यासोबत भाजपनं इथून 39 जागा या जिंकल्या होत्या. मात्र यावेळी पक्षाची स्थिती ही नाजूक आहे. बिहारबाबत आतापर्यंत आलेल्या सर्व जनमत चाचण्यांमध्ये नकाराची लढत दिसून आली आहे. त्यामुळे भाजप हायकमांड नितीश यांना सोबत ठेवण्यासाठी आता प्रयत्न करते. तर दुसरा पॉइंट म्हणजे नितीश कुमार यांच्याकडे फार मोठा असा जनाधार नाहीये. मात्र वातावरण निर्मिती करण्यात नितीश कुमार हे माहीर आहेत. नितीश यांच्या प्रयत्नांमुळेच भाजप विरोधात इंडिया आघाडी निर्माण झाली आहे आणि अशा परिस्थितीत भाजपला 2024 साठी कोणताही धोका पत्करायचा नाहीये. याशिवाय तिसरा आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे नितीश कुमार यांनाही भाजपचा पाठिंबा आवश्यक आहे. कारण नितीश कुमार यांच्या पक्षातील अनेक बडे नेते आणि त्यांचे निकटवर्तीय हे ईडी, आयटी आणि सीबीआयच्या रडारवर आहेत. यामध्ये आमदार राधाचरण सेठ, विजय चौधरी यांचा मेहुणा अजय सिंह उर्फ कारू आणि लालन सिंह यांचे निकटवर्तीय गब्बू सिंग यांच्या नावांचा समावेश आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.